दिनांक 21 ऑक्टोबर आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर जिल्ह्यातर्फे संविधान चौकात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी 3 ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करून सरकारवर रोष व्यक्त केला होता। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंदिवस कामाचा दबाव वाढविण्यात येत आहे। अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा घटस्फोटीत आणि ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण झाले। त्यामुळे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या निर्णयानुसार 18 तारखेपासून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर आणि गटप्रवर्तक बेमुदत संपात सहभागी झाले आहेत। नागपुरात C2 तर्फे संविधान चौकात शेकडो आशा आणि गटप्रवर्तक यांनी धरणे आंदोलन केले, परंतु मागण्या मान्य नाहीच, त्यामुळे शेकडो कर्मचारी सहभागी झाले असून आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड राजेंद्र साठे, कॉम्रेड प्रीती मेश्राम, रंजना पोनीकर यांनी केले। तिथून काम सुरू केलं तर फक्त 2 महिन्यामध्ये 285 मेंबरशिप करून दाखवली, राज्यांनी चेक केला। तिथून या संघटनेला चालना मिळाली आणि आज आमच्या या आशा वर्क गटप्रवर्तक कर्मचारी युनियन करता सर्वात मोठा दिवस आहे, सर्वात महत्वाचा दिवस आहे, ते सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मी प्रीती मेश्राम, नागपूर जिल्हा महासचिव आणि राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे। आता गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये आम्ही मी नागपूर वानाडोंगरी या गावामध्ये काम करत आहे, आशा स्वयंसेविकेचं काम करत आहे आणि कोरोनामध्ये प्रथम भूमिका निभावलेली आहे। कुटुंब माझी जबाबदारी आणि कोविड कोरोनासारख्या या रोगाला आम्ही पडवून लावलेला आहे। तर आता हा जो संप चालू आहे तो कृती समितीमार्फत हा संप सुरू आहे। सर्व महाराष्ट्रामध्ये आशा आणि सुपरवायझर संपामध्ये बसलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे, आशा सुपरवायझर यांना किमान 26,000 रुपये वेतन देण्यात यावं आणि गटप्रवर्तकांना सुपरवायझर हे नामोल्लेखन देण्यात यावं आणि 10,000 पेन्शन योजना देण्यात यावी आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जासुद्धा देण्यात यावा। आणि आता जे आरोग्यवर्धिनीचं मानधन जे पाठवलेलं आहे महानगरपालिकेला 2,000 रुपये, त्याच्यामध्ये ते कपात करून पाठवण्यात आलेलं आहे। आणि जो GR आहे जिल्हा परिषदेला आणि महानगरपालिकेला, त्याच्यामध्ये GSY जो लाभ आहे त्याच्यामध्ये कपात सुरू केलेला आहे त्यांनी, आणि GR पैसे देण्यात यावे। महानगरपालिकेला आरोग्यवर्धनीचं जे आहे 2,000 रुपये, ते सुपरवायझरला सुद्धा 1,500 रुपये देण्यात यावे आणि कोणती त्यांनी कपात करू नये। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप बेमुदत सुरूच राहणार आहे। महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट।